माननीय मुख्यमंत्री आणि इथे उपस्थित असलेली सर्व मंडळी विशेषत आज ज्यांना आपण पुरस्कृत केलेलं आहे ते सगळे पुरस्कार विजेते सर्वप्रथम जी मीडिया जी चोवीस तास डी एन एचं अभिनंदन इतका चांगला कार्यक्रम इतकी चांगली कल्पना मूर्तस्वरात मूर्त स्वरूपात पुढे आणली आजपर्यंत अशा प्रकारचे कार्यक्रम मी फक्त ग्लॅमरच्या जगात पाहत होतो सिनेमा नाट्यसृष्टी आणि मी स्वतः अशा कार्यक्रमांना हजर राहिलेलो आहे पण आज पहिल्यांदा म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रातच जनरल पण आणि त्यातलं त्यात इनोव्हेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून स्पिरिट ऑफ इनोव्हेशनला ग्लॅमरच्या जगात नेऊन तित्तोर पोचवल्याबद्दल खरं तर डॉक्टर नेटगुरकर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार <laughs> मघाशी बऱ्याचशा व्यक्तींनी सांगितलं की हे आज किती महत्त्वाचं आहे इनोव्हेशन आपल्या देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने आणि हे खात्री आहे की असल्या प्रकारच्या उपक्रमाने त्या आपल्या प्रयत्नांना खूप मोठी चालना नक्कीच मिळेल आणि मला खूप आनंद वाटला मगाशी एका पुरस्कार विजेत्याने जे सांगितलं की इनोव्हेशन इज नॉट जस्ट अबाउट आयडिया इनोव्हेशन अबाउट इज अबाउट टेकिंग अन आयडिया टू मार्केट प्लेस नॉट जस्ट कन्वर्टिंग दॅट आयडिया इन टू प्रॉडक्ट बट मेकिंग इट अ सक्सेसफुल प्रॉडक्ट इन दी मार्केट प्लेस आणि ही संबंध जी चेन आहे त्याला आपल्याला प्रोत्साहन देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तरच त्या इनोव्हेशनचा खऱ्या अर्थाने आपल्या अर्थकारणारा मोठा फायदा मिळू शकेल ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही आणि जे लोक इनोव्हेशन किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सलेशनवर ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना माहीत आहे पण एक आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की एखादी वैज्ञानिक संकल्पना किंवा नवीन वैज्ञानिक शोध आणि त्याच्यापासून आपल्याला जर एखादी टेक्नॉलॉजी मूर्त स्वरूपात मार्केटमध्ये मा आणायची असेल तर दोन मोठ्या दऱ्या पार करायला लागतात त्याला इंग्लिशमध्ये चक्क व्हॅली ऑफ डेथ असं नाव दिलेलं आहे एक टेक्नॉलॉजी व्हॅल्यू ऑफ डेथ म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्याला वरवर वाटते की ही चांगली आहे पण काला ते कालांतराने त्या स्पर्धेत टिकत नाहीत कारण इतर कॉम्पिटेटिव्ह टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये असतात आणि टेक्नॉलॉजी पूर्ण सक्सेसफुली डेव्हलप झाली तरीसुद्धा दुसरी एक कमर्शियल बाबी पूर्ण करण्याची तिथे पण एक व्हॅल्यू अपडेट असते आणि प्रचलित उद्योग प्रचलित प्रॉडक्ट्स हे नवीन प्रॉडक्टला सजासजी मार्केटमध्ये दे येऊ देत नाही आणि म्हणून त्याला चालना मिळणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि तर डॉक्टर नेटकोर मला तुम एक तुम्ही इथे बोलवलं आहे म्हणून एक सूचना करावीशी वाटते आणि ती म्हणजे अशी की जसं ग्लॅमरच्या जगामध्ये अभिनेत्यांचं अभिनेत्रींचं कौतुक होतं त्याचबरोबर डायरेक्टरचं कौतुक होतं बॅकस्टेज आर्टिस्टचं कौतुक होतं तसंच या इनोव्हेशन चेनमध्ये चेनशी निगडीत असलेली इतर मंडळी म्हणजे ज्या संस्थांनी मुलांना इनोव्हेशनच्या बाबतीत प्रोत्साहन दिलं ज्या अर्थसंस्थांनी एक स्टार्ट वर्किंग कॅपिटल किंवा स्टार्टअप फंड्स उपलब्ध करून दिले ज्यांनी ते इनोव्हेशन पुढे आणलं ते ह्या संबंध चेनमधले जे वेगळे घटक आहेत मला वाटतं त्यांचाही कुठेतरी विचार व्हावा कारण आपल्याला जर इनोव्हेशन पुढे न्यायचं तर फक्त कल्पना रिकग्नाईज करून चालणार नाही पण त्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी म्हणून जे दे जे काम करावं लागतं त्या सर्व ॲक्टर्सना आपण पुढे आणलं पाहिजे परत एकदा आज सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाले ज्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीवर हे पुरस्कार जिंकले त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि परत जी चोवीस तास आणि डी एन एचे आभार धन्यवाद